पांढऱ्या सोन्याला शेवगाव मध्ये झळाळी, उत्पादन कमी असूनही कापसाला चांगला दर। दरवाढीने शेतकरी मालामाल, प्रति क्विंटल 7,800 ते 8,100 रुपयांपर्यंत दर। अतिवृष्टीमुळे कापसाचे क्षेत्र घटल्यामुळे पांढऱ्या सोन्याची आगार म्हणून ओळखले जाणारे शेवगाव तालुक्यात यंदा कापूस खरेदी आणि त्या माध्यमातून होणारी उलाढाल मंदावली आहे, असं चित्र सध्या शेवगाव मध्ये पाहायला मिळत आहे। मात्र कापसाचे क्षेत्र आणि उत्पादन कमी असूनही दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळालाय। 8 जिनिंग आणि खासगी व्यापाऱ्यांमार्फत आतापर्यंत 50,000 अधिक क्विंटल कापूस खरेदी झालाय, त्यामुळे 38 ते 40 कोटींची उलाढाल झाली असल्याचं बोललं जात आहे। तालुक्यात वाढलेले कापसाचे क्षेत्र गेल्या वर्षापासून रोगराई, अतिवृष्टी आणि वेचण्याची वाढलेली मजुरी, त्याचबरोबर उत्पादन खर्च वाढल्यामुळे कमी होऊ लागलाय। गेल्या वर्षापासून कमी खर्चात येणाऱ्या तुरीच्या आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे क्षेत्र वाढत आहे। बोंडअळी रोगामुळे कापसाचे पीक संकटात सापडले। यंदा कापसाला प्रति क्विंटल 7,800 ते 8,100 रुपयांपर्यंत दर मिळतोय, त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले तरी भाववाढीमुळे शेतकऱ्यांना चांगली मदत झाली आहे। प्रतिनिधी MK लाकडे, न्यूज टुडे 24, शेवगाव।